नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विजय दास तुमचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की जो टरबूज पिकाला फळमाशीचा अटॅक होतो तो रोखण्यासाठी आपण सापळे कधी टरबूजामध्ये लावायचे हा आपण विषय आता घेणार आहोत. की आपण बघू शकता की तुम्हाला समजा सगळ्यात जास्त जर का मालवाकडा होत असेल टरबूजाचा तो फळमाशीच्या अटॅकमुळं होतो, तर ते फळमाशीचे सापळे कधी लावायचे, तर त्याचं अतिशय योग्य असं टायमिंग आहे की आपण बघू शकता इथं की जेव्हा हे समजा नर फुलं दिसायला लागले कुडमुडं, तुम्हाला दिसत आहे ना की कुठं कुठे नर फुलं दिसत आहेत आणि इथं मादी फुलाची संख्या दिसतीये. तर जेव्हा हे नर फुलं दिसायला लागतील, हे नर फुलं कुठं मोठं उमलायला लागले, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्या प्लॉटमध्ये एक तरी 10 ते 15 फळमाशीचे सापळे लावायचे आहे. आणि ही काळजी तुम्ही घ्या, कुठल्याही फवारणीपेक्षा स्वस्तात मस्त फळमाशीच्या सापळ्यामुळे तुमचं अतिशय स्वस्तामध्ये तुमचं नियोजन होणार आहे. तरी तुम्हाला मी विनंती करतो की जसे नर फुलं तुम्हाला दिसतील टरबूजमध्ये, तुम्हाला फळमाशीचे सापळे आणून लावणे आहे. आणि तेवढं केल्याने तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल की फळ वाकडे वाहण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही नर फुलं दिसायला लागले की फळमाशीचे सापळे आणून लावेत, ही नम्र विनंती. चला, धन्यवाद.